श्रमाने सुद्धा सलाम करावा असे श्रमिक तसंच शिस्तप्रिय आणि हडाचे शिक्षक म्हणजेच दादा. आभाळाने चांदण्या तोलून धराव्या तसं आपल्या संपूर्ण परिवाराला नात्या गोत्याला प्रेमानं अलगद तोलताना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ठसठशीत उठून दिसणारं व्यक्तिमत्व म्हणजेच दादा. दादांचा जीवन प्रवास म्हणजेच खडतर काटेरी वाटेचा आणि कसोटीचा, पोटात आग आणि कपाळावर घर्म बिंदूसह, किशोर वयातील आपल्या कोवळ्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाचे ओझे लिलया पेलणारे दादा म्हणजेच करांडे कुटुंबाचा आधार वरच, शून्यातून विश्व निर्मितीचे बोलके उदाहरण. दादांनी किशोर वयातच आपल्या पित्याच्या हत्येविरुद्ध न्याय मागण्यासाठी कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून साक्ष देण्याकरिता आपल्या प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. तरीही शिक्षणाच्या ओढीने त्यांनी त्यावेळी न्यायालयाकडून मिळणाऱ्या अत्यल्प रुपयातील नव्हे तर आण्यातील बेगमीतून शालेय साहित्याची निकड पूर्ण करीत आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवलं. त्या बिकट परिस्थितीत सहा भाऊ दोन बहिणी यांची जबाबदारी दादांनी स्वतः उचलली. अशा वेळी दादांची हिम्मत वाढवली ती त्यांच्या मातोश्री यशोदाबाई यांनी. स्वतःला सावरताना मातोश्री खचल्या नाही आणि मुलांनाही खचू दिले नाही. वडिलांच्या निधनानंतर शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून शिक्षकांनी स्वतः दादांच्या सातवी बोर्ड परीक्षेचा अर्ज भरला. त्यामुळे दादा सातवी उत्तीर्ण होऊ शकले व दादांना 40 रुपये महिन्यावर शिक्षकाची नोकरी मिळाली. परंतु नियतीला हे मंजूर नव्हते, कारण नव्यानेच सुरू झालेल्या माध्यमिक विद्यालयात दादांचा शाळेचा दाखला परस्पर 8वीसाठी दाखल झाला आणि इकडे नोकरीच्या ठिकाणी दाखला वेळेत दिला नाही म्हणून नोकरी सोडण्याची वेळ आली. दादांचे पुन्हा माध्यमिक शिक्षण सुरू झाले, पण घरी 18 विश्व दारिद्र्य, त्यातून कर्जाचा डोंगर, बैल तगाई, सोसायटी, सावकारी कर्ज यात दादांचे बालपण पिसले. दादांनी आणि मातोश्रींनी निर्णय घेऊन शेती विकली आणि कर्ज फेडलं. त्यामुळे दादांनी शिक्षण घेता घेता रोजंदारीवर काम सुरू केलं, परंतु परिस्थिती बिकट होत गेली. अशा वेळी दादांच्या आजीने आणि मामांनी अन्न धान्य पुरवलं, एक खंडी शेळ्या घेऊन दिल्या, त्यात त्यांचा मेटाकुटीचा प्रपंच सुरू झाला. पावसाळ्यात हाताला काम नाही अशा प्रसंगी संपूर्ण कुटुंबाला मक्याचे कणेस तर कधी घोगऱ्या उकडून खाण्याची वेळ आली. पण कुटुंबांनी परिस्थिती समोर हार मानली नाही, कारण दादांच्या कष्टाला साथ होती मातोश्रींची आणि धाकट्या दोन भावांची. त्यांनी टीचर डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केला आणि FYBA चे शिक्षण सुरू ठेवत रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथे उपशिक्षक म्हणून नोकरी मिळवली. परंतु 10 महिन्यातच दादांना दहिवडी कॉलेजमध्ये क्लार्क म्हणून जावे लागले. तेथून पुढे उपशिक्षक म्हणून बेलेश्वर विद्यालय वेल्हे तालुका जुन्नर येथे त्यांची बदली झाली. शिक्षण सेवा करीत असतानाच दादा BA झाले. त्याच वेळी त्यांनी हिंदी विषयाची सनद प्राप्त केली आणि दादांना शासकीय खर्चाने डेप्युटेशनवर BEd करण्याची संधी उपलब्ध झाली आणि दादांच्या आयुष्यात तोही सौख्याचा क्षण आला. जेव्हा 1974 साली कालगावच्या भानुदास गणपती चव्हाण यांच्या सुशील कन्या कुमारी शकुंतला यांच्याशी विवाह होऊन दादांच्या जीवन संगिनी म्हणून सौभाग्यवती शकुंतला उत्तमराव करांडे यांनी आपल्या लक्ष्मीची पावले दादांच्या संसारात उमटवली. दादांच्या पत्नी म्हणजे मितभाषी, कर्तव्य दक्ष, आदर्श गृहिणी व आदर्श संस्कारी माताच होय. दादांनी आपली काटेरी वाट हिरवळीवर आणली, पण आपले धाकटे बंधू व भगिनींकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही.
तर आपल्या सहाही भावंडांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय व विवाह करून दिल्याने तेही आपल्या ठिकाणी स्थिर स्थावर आहेत। तरीही दादांना एक दुःख सतावित असतं। दादांच्या करांडे कुटुंबातील सूर्यमालेच्या सात अश्वरथातील एक प्रकाश अल्पवयातच निखळला, त्याची उणीव दादांना कायम भासते। ईश्वर केवळ दुःखच देत नाही तर सुखाचा क्षणही देतो। त्याप्रमाणे 1987 साली दादांच्या परिवारात सर्वोच्च आनंद देणारी सुखद घटना घडली। दादांच्या मातोश्री यशोदाबाई यांना प्रतिष्ठेचा आदर्श माता या पुरस्काराने ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या हस्ते गौरविण्यात आले आणि येथेच यशोदाबाईंच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली। शिक्षण एक व्रतस्थ सेवा समजून दादांनी त्यांच्या शिक्षण सेवा काळात वाल्हे, पुरंदर, दहिवडी, जुन्नर, निमगाव, आर्वी, मंगरुळ पारगाव, घारगाव येथे सेवा केली आणि पिंपरी चिंचवड शहराच्या भोसरी येथील भैरवनाथ विद्यालयातून उपप्राचार्य म्हणून 2003 साली 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले। स्वतः कष्टातून, गरिबीतून उत्कर्ष साधलेल्या दादांनी समाज कार्यालाही झोकून देत किल्लारी भूकंपग्रस्तातील विद्यार्थ्यांना शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांच्या सहाय्याने शालेय वस्तू आणि गणवेश वाटप करताना आपले दातृत्व सिद्ध केले। बदलीच्या नोकरीची ठिकाणे, शिक्षण सेवेकडे दिलेले पूर्ण लक्ष यात गुंतूनही दादांनी आपल्या स्वतःच्या संसाराकडे, मुलांकडेही तेवढेच लक्ष दिले आणि स्वावलंबी जीवनाचा आदर्श दिला। त्यामुळेच दादांचे ज्येष्ठ चिरंजीव किरण हे टाटा मोटर्समध्ये कार्यरत असून इतिहासाचे चाहते आहेत, तसेच दुर्मिळ नाणे संग्राहक म्हणून ख्याती प्राप्त आहेत। तर दुसरे चिरंजीव डॉक्टर किशोर वैद्यकीय शिक्षण घेऊन इंद्रायणी नगर येथे स्वतःच्या दवाखान्यात रुग्ण सेवेत व्यस्त आहेत। दादांच्या दोन स्नुषा सौभाग्यवती मनीषा उत्तम गृहिणी तर धाकट्या स्नुषा डॉक्टर वैशाली या सुद्धा रुग्ण सेवेत आहेत। दादांच्या संसार वटवृक्षाला सुना मुलांची वेल लगडली असून या वेलीवर वेदिका, वर्णिका, श्रीना आणि अर्णा या कळ्या देखील दिमाखात डवलत आहेत। परंतु तरीही दादांना खंत आहे। ज्या माऊलीमुळे हा वटवृक्ष बहरला, ती माऊली अर्थात दादांच्या मातोश्री आज हे सुख पाहण्यासाठी या जगात नाहीत। तर तिसरे चिरंजीव सचिन याचीच काळजी दादांना आणि संपूर्ण कुटुंबाला वाटते। हे दोन्ही दुःख आपल्या हृदयात साठवून दादा 75 मध्ये तर आई 66 वर्षामध्ये हसत मुखाने सर्वांना मार्गदर्शन करीत स्वावलंबी जीवन हेच खरे शिक्षण हा संदेश युवा पिढीला देत आनंदाने आयुष्याची संध्याकाळ आपल्या नातवंडांमध्ये घालवित आहेत। स्वस्थ बसणे हे दादांच्या स्वभावातच नाही, म्हणूनच दादा इंद्रायणी नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सरचिटणीसपदी सुद्धा कार्यरत होते। आपल्या शिक्षण सेवेत शाळेला सलग 5 वर्ष 100% निकाल देणाऱ्या दादांचा आज अमृत महोत्सव साजरा होत आहे। तसाच त्यांचा शतक महोत्सव साजरा होण्यासाठी दादा शतायुषी व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना।